सोलापूर शहरात प्रसिद्ध असलेली संस्था छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचं नाव सोलापूर शहर आणि जिल्ह्यात तसंच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। तर ही संस्था जातपात न पाहता अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवत असून देशात एकता आणि अखंडता कायम राहावी यासाठी अनेक वर्षापासून या संस्थेचं कार्य सुरू आहे। तर याला पाहून अनेकांनी संस्थेचं कौतुक देखील केलंय। त्याच अनुषंगानं त्यांच्या वतीनं दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता रंगभवन या ठिकाणी सर्व छत्रपती शिवाजी मुस्लिमच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी जिल्हाध्यक्ष फारुख शेख, शहर अध्यक्ष मतीन बागवान, युवा अध्यक्ष अयाज दीना आणि विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मैनुद्दीन नदाफ तसंच शहर उपाध्यक्ष राजू हुंडेकरी, जावेद बद्दी, शफी रजबहारे, तन्वीर गुलजार, सलीम शेख, गौस पीरजादे, कादर भागनगरी, रिजवान पैलवान, सलीम उत्वल्ली, मौलाना साहब, बशीर सय्यद, वाहिद तांबोळी, मोहसिन नदा, फुरकान बागवान तसंच उजेर बागवान, मजर काखंडीकर, फुरकान बागवान, अयाज पठाण, अजहर पठाण आदी सर्व मुस्लिम ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार अर्पण करून आणि शाल घालून त्यांचा सत्कार करण्यात आलाय। हम सब एक है। हिंदू मुस्लिम एक है। हिंदू मुस्लिम एक है। थोड़क्यात बोला मॅडम। छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड च्या संस्थापक अध्यक्ष श्री फारुख भाई शेख ज्यांनी आपल्या खांद्यावर त्याची दुरा वाहिली ते आमचे मतीन भाई शेख आणि त्यांचं हे सगळं कार्यकारी मंडळ आज इथे उपस्थित आहेत। खरोखर त्यांचं काम अतिशय वाखाणण्यासारखं आहे, परंतु आजपर्यंत त्याची दखल नागरिकांनी घ्यायला पाहिजे होती। तसं न होता आज ह्युमन राईट्स, ऑल इंडिया ह्युमन राईट्स या संघटनेने मनापासून त्यांचं सत्कार करण्यासाठी आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, मैं इंसान की औलाद है इंसान बनेगा। हे जे वाक्य त्यांनी अंगीकारलं आहे हे ब्रीदवाक्य घेऊन आमचे मतीनबाई शेख, फारुख शेख आणि त्यांची जी संपूर्ण कार्यकारिणी आहे ती आज करत आहेत। त्यांचं किती कौतुक करावं याला आमच्याकडे शब्द अपुरे पडत आहेत। तर आज संपूर्ण देशामध्ये त्यांची कीर्ती गेलेली आहे, परंतु पुढे येऊन असं कुणीही छाती चोकपणे येत नाही आहे की ह्यांचं खरोखर कार्य अतिशय चांगलं आहे। तर आज आम्ही मानवाधिकारच्या वतीने त्यांचा सगळ्याचा फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आमच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचं आयोजित केलेलं आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा अशी करते। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्यासपीठ उपस्थितीमध्ये जे मुस्लिम ब्रिगेड, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड, मुस्लिम ब्रिगेड जी आहे संघटना आहे सोलापूरमध्ये, ही संघटना सोलापूरमध्ये नाही तर ह्याचं कार्य आहे ना पुऱ्या भारतामध्ये दखल घेण्यासारखं काम यांचं आहे। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघतो आणि आम्ही एक निर्णय घेतला होता की आपले जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत फारुखबाई, परत मत्तीनबाई अध्यक्ष आहेत आणि त्यांचे काही सर्व इथं पदाधिकारी जमलेले आहेत, ह्या पदाधिकाऱ्यांना पुढं अजून चांगलं काम करण्यासाठी आमचे ऑल इंडिया वुमन रेंज संघटना जी आहे सोलापूरमध्ये गेल्या 10 ते 12 वर्षापासून काम करते, हे प्रोत्साहन द्यायचं काम आम्ही या संस्थेला संस्थेच्या माध्यमातून आम्ही हे छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडला आम्ही पाठिंबा देऊन आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत। आणि हा गौरव अशा ठिकाणी होतो आहे की जिथं शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यासमोर आपण मुस्लिम बंधूंचा सत्कार करतो, ही अशी घटना म्हणजे हे सोलापुरात नाही म्हणतो मी, भारतात अशी आता ह्या वेळेला अशी घडत असाल। आणि आम्ही ऑब्झर्व केलो की आता हे जे संस्था आहे फारुखबाईंची, मत्तीनबाई हे काम करतात मुस्लिम ब्रिगेड, की ज्यांनी छत्रपतीचे नाव घेतलेलं आहे यांचा सत्कार साताऱ्यामध्ये महाराजांनीसुद्धा केलेला आहे आणि याचा गौरव सोलापूरमध्ये फार कमी लोकांना याचे म्हणजे हे वाटतं की हिंदू मुस्लिम भाई भाई नुसतं म्हणू नका तुम्ही, हे कार्य त्यांनी करून दाखवा लागलेले आहेत। हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र आहो, तुमच्या कुठल्याही उत्सव असू द्या किंवा तुमचं कुठलं आंदोलन असू द्या आम्ही तुमच्याबरोबर आहे, तुम्ही आमच्याबरोबर आहे। आम्ही हेच सगळं बघून ऑल इंडिया वुमन राईट्स त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे एकत्र आलेलो आहे आणि एवढे माझे 2 शब्द बोलू। जय हिंद, जय महाराष्ट्र। भगिनी या इथं उपस्थित आहे,
एक आहे महाराष्ट्रातलं पहिलं उदाहरण आहे। 1680 सालापर्यंत शिवाजी महाराज जगले। प्रत्येक महाराष्ट्र प्रत्येक गावातल्या माणसाच्या हृदयात शिवाजी महाराज आहेत। नुसतं मराठा म्हणून त्यांनी केलेलं नाही, तर त्यांच्या सैन्यामध्ये सय्यद बंडा नावाचे सुद्धा सैनिक होते जे शिवाजी महाराजांना अतिशय मदत करत होते। मोलाची त्यांच्या सैनिकामध्ये सुद्धा मुस्लिम त्यांनी व्यवस्थित घेतले होते। आणि सय्यद बंडा हा जो आहे तो गुप्तहेर म्हणून त्यांना त्याचं नेमलेलं होतं। म्हणजे बघा किती पुढचं धोरण त्यांनी केलं होतं। आणि मराठा आणि मुस्लिम हे वेगळे दिसू नये म्हणून त्यांनी स्वतः दाढी वाढवली, उर्दू भाषा शिकले, पर्शियन भाषा शिकले आणि मग राज्याला सुरुवात केलेली। एकटा मराठा म्हणून त्यांनी घेतलं नाही, 18 पगड जाती जमाती यांना एकत्र आणलं आणि तीच भूमिका आज आपला भारत देश करत आहे। संविधानमध्ये सुद्धा आपल्याला तशी सवलत दिलेली आहे आणि प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। हा ह्युमन राईट्सचा जो मानवी अधिकार आहे, प्रत्येक माणसाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कोणतंही कार्य करायचा अधिकार आहे, हा सर्व अधिकार यापूर्वी शिवाजी महाराजांनी केलेला आहे। त्यानंतर छत्रपती शाहू महाराज, उदयन महाराज, आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की शिवाजी महाराजांचं रक्त आमच्या शरीरामध्ये आहे। कारण शिवाजी महाराजांना जी मुलगी दिलेली आहे ती आमच्या मोहित्याची मंजुळा त्यांना दिलेली आहे आणि त्या ह्याच्यातले आम्ही सरदार लोक आहोत। आणि नुसतं सरदार नसून त्यांची जी तलवारी आहे ती अद्यापही आमच्या घरामध्ये आहे, त्याची आम्ही दसऱ्याला पूजा करत असतो। आणि ते सरदार लोक जे आहेत ते अतिशय कट्टर आणि असं आहे की मराठा कट्टर असं नसून सर्व जाती जमातीला ते मानतात आणि त्याच्यावरच हा आपला देश आता सध्या चालू आहे। आणि विभाजन हा प्रकारच नव्हता आणि थेट अटकेपार झेंडा जर लढवला असेल तर शिवाजी महाराजांनी केला। आणि हे कार्य कशामुळे झाले हे सर्वांनी मिळून झाले, आल्यावर झाले, कुठली दंगा धोपा